नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय कुमार गोसावी वेलकम बॅक टू एम पेसी ट्रिक या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण स्वामित्व योजना ज्या शासकीय योजना बघतो त्यामध्ये बघणार आहोत सध्या चर्चेतली योजना आहे तर या योजनेबद्दल जे इम्पॉर्टंट मुद्दा असेल घटक असेल तर तो, तो आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत तर स्वामित्व योजना अलीकडच्या काळामध्ये चर्चेत आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर एक प्रश्न असण्याचा चान्सेस हे तुम्हाला जास्त करून पाहायला मिळतील स्वामित्व योजना हा घटक बघण्यापूर्वी पहिल्यांदा तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा एमपेसी ट्रिक्स नावून आपला जो टेलिग्राम चॅनल आहे अपडेट नोटिफिकेशन इतर घटक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो आता स्वामित्व योजना म्हणजे ही कधी सुरू झाली तर राष्ट्रीय पंचायत राज दिनी म्हणजे राष्ट्रीय पंचायत राज दिवस जेव्हा असतो तो, तो म्हणजे चोवीस एप्रिल दोन हजार वीसला ही योजना सुरू झाली आता पहिला घटक आहे राष्ट्रीय पंचायत राज दिन हा चोवीस एप्रिलला का सेलिब्रेट केला जातो त्याचं रिझन असं आहे की भारताची जी त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती आहे त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती त्या दुरुस्तीला आपण काय म्हणतो एकोणीसशे घटना दुरुस्ती आहे बरोबर त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णवची ची पण याची अंमलबजावणी कधी सुरू झाली तर चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला याची अंमलबजावणी सुरू झाली त्र्याहत्तराव्या घटनादृष्टीची अंमलबजावणी केव्हा सुरू झाली चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव म्हणून चोवीस एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातोय मग प्रश्न असा विचारला हा चोवीस एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून केव्हापासून साजरा केला जातोय तर तुमचं उत्तर असलं पाहिजे दोन हजार दहा चोवीस एप्रिल हा राष्ट्रीय पंचायतराज दिन म्हणून साजरा होतोय चोवीस चोवीस एप्रिल दोन हजार दहा हा दोन हजार दहा पासून या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्या आता स्वामित्व योजना चर्चेत आहे स्वामित्व म्हणजे एस व्ही एम आय टी व्ही ए म्हणजे काय सर्वे ऑफ विलेजेस अँड मॅपिंग विथ इम्प्रुवड टेक्नॉलॉजी इन व्हिलेज एरियाज विलेज एरियाज म्हणजे काय होणार आहे तर स्वामित्व योजनेचा महत्वाचा पहिला घटक आहे तो म्हणजे जे ग्रामस्थ आहे तर त्या ग्रामस्थांना कर्ज किंवा वित्तीय लाभ घेण्यासाठी त्यांची जी जमीन आहे म्हणजे त्याचा मालमत्तेचा आर्थिक संपत्ती म्हणून वापर करता येईल पहिला घटक की जे ग्रामस्थ लोक आहेत गावातील त्यांना त्यांचं कर्ज असू द्या किंवा वित्तीय लाभ घ्यायचा असेल तर मालमत्तेची आर्थिक संपत्ती म्हणून वापर करता येईल आणि दुसरा घटक आहे जमिनीच्या मालकीवरून गावकरी यांच्यामध्ये असलेला जो वाद आहे ना तो ये ये है। वाद सुद्धा या योजनेमुळे संपुष्टात येणार आहे म्हणजे जमिनीच्या मालकीवरून गावकऱ्यांच्यामध्ये असणारा वाद या योजनेमुळे संपुष्टात येणार आहे हा सर्वातील घटक सरकारनं काय म्हटलं तर ही योजना दोन हजार वीसला आता सुरू झाली दोन हजार अं चार वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने हे राबवण्यात येईल याच्यामध्ये काही घटक काही प्रायोग तो सुरुवातीला राबवण्यात येईल परीक्षेला एवढा घटक पहिल्यांदा लक्षात घ्या राष्ट्रीय पंचायत राजधानी सुरुवात झाली स्वामित्व म्हणजे काय आणि त्याचा दुहेरी उद्देश काय होता दुसरा महत्वाचा घटक येतो या स्वामित्व योजनेमध्ये सरकारनं काय म्हटलं की आम्ही प्रायोगिक तत्वावर हे सर्व भारतामध्ये लागू करणार नाही प्रायोगिक तत्वावर सरकारनं सांगितलं आम्ही सहा राज्यामध्ये ही योजना इम्प्लिमेंट करू सहा राज्य म्हणजे कोणती तर उत्तर प्रदेश आहे हरियाणा आहे महाराष्ट्र आहे मध्य प्रदेश उत्तराखंड आणि कर्नाटक हा घटक थोडासा लक्षात घ्या स्वामित्व योजना सरकारनं काय सांगितलं आम्ही सहा राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावर इम्प्लिमेंट करू आणि या सहा राज्यामधली किती गावं आहेत की ज्या गावामध्ये आपण ही योजना राबवली जाणार आहे तर सरकारनं सांगितलं सहा राज्यांमधल्या सातशे त्रेसष्ट गावामध्ये सुरुवातीला ही योजना राबवण्यात येईल हळूहळू याच्यामध्ये वाढ होईल म्हणजे तुम्ही जर आता रिसेंटली बघायला गेला तर याच्यामध्ये टप्पे टप्पे ऍड होत जाणार आहे ठीक आहे पण प्रायोगिक तत्वावर सुरुवात कितीमध्ये होणार आहे तर या सहा राज्यातल्या सातशे त्रेसष्ट गावामध्ये याचं होणार आहे आणि सरकारनं काय म्हटलं या सहा राज्यातल्या सातशे त्रेसष्ट गावामध्ये सरकारकडनं मालमत्ता कार्ड दिलं जाणार आहे आणि त्या मालमत्ता कार्डाच्या माध्यमातून ही योजना इम्प्लिमेंट होणार आहे सरकारचं टार्गेट आहे या सहा राज्यातल्या सातशे त्रेसष्ट गावं त्यामध्ये एक पॉईंट बत्तीस लाख मालमत्ता कार्डाचं वितरण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आणि ह्याच्या बाबतीतली न्यूज पण चर्चेमध्ये होती मग आता स्वामित्व योजना म्हटलं तर सर्वाधिक गावं कुठे आहेत बघा उत्तर प्रदेशमध्ये तीनशे सेहेचाळीस गावं आहेत हरियाणामध्ये दोनशे एकवीस आहेत आणि महाराष्ट्रात शंभर गावं महाराष्ट्राची किती गावं आहेत शंभर मध्य प्रदेश उत्तराखंड आणि कर्नाटक इथं कमी गावं तुम्हाला बघायला मिळतील बरं स्वामित्व योजनेमध्ये सरकार काय म्हणते की या ठिकाणी तुम्हाला काय म्हटलंय बघा बरं या ठिकाणी म्हटलंय जमिनीच्या मालकीवरून गावकरी यांच्यातला वाद काढायचा आहे म्हणजे सरकार काय करणार आहे तर ड्रोनचा वापर करून ग्रामीण भगित भागामध्ये जे जमीन आहेत ना त्याचं मॅपिंग करण्यावर याच्यावर भर दिला जाणार आहे म्हणजे ड्रोनचा वापर करून मॅपिंग जमिनीचं मॅपिंग करण्यावर भर याच्यामध्ये दिला जाणार आहे तर ही न्यूज आहे दुसरा महत्वाचा घटक काय चोवीस एप्रिल दोन हजार वीस ला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरुवात केली याच्या बरोबर सरकारनं ग्राम स्वराज्य पोर्टल आणि ऍप सुरू केले ग्राम सरोज पोर्टल व मोबाईल ऍप त्याच दिवशी सरकारनं सुरू केले का तर भारतामध्ये जी खेड आहेत त्या खेड्याची विकासाची गती वाढवणं हे टार्गेट ठेवलं होतं म्हणजे ग्राम सरोज पोर्टल व मोबाईल ऍप चोवीस एप्रिल दोन हजार वीस ला नरेंद्र मोदी यांनी सुरू केलं की ज्या जेणेकरून खेड्याचा विकास असू द्या गती वाढवणं याच्यामध्ये फोकस केला जाईल असं सांगण्यात आलं मग आता या ठिकाणी एक पॉईंट बत्तीस लाख मालमत्ता कार्डाचं वितरण हा घटक थोडासा समजून घ्या सरकारनं काय म्हटलं हे सहा राज्य सहा राज्य म्हणजे कोणती तर या ठिकाणी म्हटलेली उत्तर प्रदेश हरियाणा महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तराखंड आणि कर्नाटक हे एकूण सहा राज्य आहेत आणि या सहा राज्यामध्ये सातशे त्रेसष्ट गावामध्ये एक पॉइंट बत्तीस लाख मालमत्ता कार्डाचं वितरण करण्याचं सरकारचं टार्गेट होतं आणि याचं उद्घाटन या मालमत्ता कार्डाचं वितरण करण्याची जी घटक आहे याचं उद्घाटन कधी केलं अकरा ऑक्टोबर दोन हजार ला हे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच याचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं म्हणजे स्वामित्व योजना काय आहे थोडक्यात समजलं आता याच्यावर आपण प्रश्न एक्सपेक्टेड बघूया हे लक्षात घ्या कर्ज जर घ्यायचं असेल तर मालमत्तेचा आर्थिक संपत्ती म्हणून वापर आणि जमिनीच्या मालकीवरून असणारा जो गावकरी मधला वाद आहे तो संपुष्टात येण्यास मदत होईल असं सांगितलंय आता पहिलं विधान बघा तुम्हाला दोन विधानं दिली तिने म्हटले कोणतं विधान आयोग्य आहे ते ओळखा स्वामी योजना राष्ट्रीय पंचायत राजधिनी म्हणजे चोवीस एप्रिल दोन हजार वीस रोजी सुरू झाली बरोबर का डेफिनेटली बरोबर आहे या योजनेमुळे ग्रामस्थांना कर्ज किंवा अथवा वित्तीय लाभ घेण्यासाठी मालमत्तेचा आर्थिक संपत्ती म्हणून वापर करता येईल आणि जमिनीच्या मालकीवरनं त्यांच्यातला वाद संपुष्टात येईल आयोग कोणता आहे का वरीलपैकी कोणताही नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार करेक्ट आहे तुम्हाला स्वामित्व योजना लक्षात आली असेल हो आय होप हा घटक महत्वाचा आहे आता स्वामित्व योजना खालीलपैकी कोणाच्या संयुक्त विद्यमानाने सुरू करण्यात आली आहे असं विचारलं तुम्हाला दिले राष्ट्रीय पंचायत रा, राज सॉरी पंचायत राज मंत्रालय राज्याचा पंचायत राज विभाग राज्याचा महसूल विभाग आणि भारतीय सर्वेक्षण असं दिले आणि म्हटलं कोणतं मंत्रालय आता एक लक्षात घ्या राष्ट्रीय पंचायत राज सुरू झालं म्हणजे केंद्राचं पंचायत राज मंत्रालय आणि राज्याचा पंचायत राज विभाग हा डेफिनेटली त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे आता महसूल विभाग का तर जमिनीचं मॅपिंग करायचंय जमीन मालकी हक्क कि वाद आहे जो गावकऱ्यांमधला तो सोडवायचा आहे म्हणजे महसूल विभागाचा रोल यामध्ये असणार आहे डेफिनेटली भारतीय सर्वे सर्वेक्षण विभाग याच्यामध्ये काय असणार आहे कारण जमिनीचं मॅपिंग करायचं आहे ना जमिनीचं मॅपिंग करणार आहे ड्रोनचा वापर करून जमिनीचं मॅपिंग करणार आहे याचा अर्थ भारतीय सर्वेक्षण विभागाचा विद्यमानानं सुरू झाली आहे तर केंद्राचं पंचायत राज मंत्रालय राज्याचा पंचायत राज विभाग राज्याचा राज्य महसूल विभाग आणि भारतीय सर्वेक्षण या सगळ्यांचा वापर यामध्ये होणार आहे म्हणजे हा घटक तुम्हाला आता कसा विचारला त्यावरून तुम्हाला उत्तर देता येईल म्हणजे स्वामित्व योजना ठीक आता तुम्हाला असा प्रश्न विचारला स्वामित्व योजना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत नाही स्वामीत्व योजना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावर राबवता येत नाही ते ओळखा आता स्वामित्व योजना कोणत्या मधला येत नाही महाराष्ट्र होतं ना शंभर गावं आपण आताच बघितलं उत्तर प्रदेश तीनशे सेहेचाळीस गावं हरियाणा दोनशे एकवीस गावं आता राजस्थान होतं का नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार सहा राज्यामध्ये होता ना म्हणजे सहा राज्य कोणती तर बघा उत्तर प्रदेश तीनशे सेहेचाळीस गावं हरियाणा दोनशे एकवीस गावं महाराष्ट्र शंभर गावं उत्तराखंड पन्नास मध्य प्रदेशचं बेचाळीस आणि कर्नाटक दोन याच्यामध्ये तुम्हाला राजस्थान कुठं दिसलं का सुरुवातीला सहा राज्यामध्ये नंतर हे राज्य ऍड होणार आहेत बाकी सगळी पण प्रायोगिक तत्वावर जी राबवण्यात येणार आहे त्याच्यामध्ये शब्द प्रयोग वापरलाय तर सहा राज्य तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे परीक्षेला याच्यावर विचारलं जाण्यासारखं आहे आणि या सहा राज्यातली सातशे त्रेसष्ट गावं यांची सगळ्यांची जर बेरीज केली तर ही तुम्हाला सातशे त्रेसष्ट गावं एवढी पाहायला मिळतील सर्वाधिक उत्तर प्रदेशची तीनशे आणि याच्यामध्ये किती मालमत्ता कार्ड आहे एक पॉईंट बत्तीस लाख मालमत्ता कार्ड आणि याचं उद्घाटन कधी मोदींनी तर अकरा ऑक्टोबर दोन हजार वीसला ला केलं होतं म्हणून ही सामोत्ती योजना जी आहे स्वामित्य योजनेवर थोडासा फोकस करा आजचा जो भाग आहे योजनेचा त्याच्यामध्ये ही महत्वाची योजना आपण फोकस केली आहे येणाऱ्या भागामध्ये आणि इतर महत्त्वाचा घटक आपण यामध्ये नक्की पाहूया आई होप हे लेसन तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असतं तर नक्की सबस्क्राईब करा ओके थँक्यू